आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. पाहूयात सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी बातमी. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात लहुजी शक्ती सेना ही संघटना निर्णायक भूमिका बजावणार असून सातारा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगली बांधणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी 2018 साली ही संघटना खऱ्या अर्थानं नावारोपास आणली. गेल्या 6 वर्षात संपूर्ण सातारा जिल्ह्यात फिरून जिल्ह्यातील गावागावात वाडी वस्तीवर जाऊन संघटनेची बांधणी केली, तसेच विचारधारा लोकांना समजावून सांगितली. संघटना तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना बाळासाहेब जाधव यांनी मनापासून केली. संस्थेचे अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यामध्ये अत्यंत चांगली संघटना व भक्कम संघटना म्हणून याचा उल्लेख होतो. बाळासाहेब जाधव यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन आता संघटनेत 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य व अनेक सक्रिय सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत. तसेच अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंच सदस्य, सोसायटीचे चेअरमन यामध्ये सक्रिय आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात ही संघटना अत्यंत नियोजनबद्ध व मोठी संघटना म्हणून कार्यरत आहे. सातारा जिल्ह्यातील मातंग समाज यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब जाधव हे अत्यंत संयमी व कणखर नेतृत्व या संघटनेला मिळाल्यामुळे या संघटनेकडं आता सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेखा पिसे आणि महिला आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विजया महेंद्र खरात मॅडम यांची जी नियुक्ती झाली, त्यांचं मी सातारा जिल्हा लहू शक्ती सेनेच्या वतीनं मनप्रबोध असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी आजपासून संघटनेच्या कामाला सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.